नमस्कार, योगिता मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हे बघा, आता 6 वाजत आहेत आणि आमचा ऊस तोडायला चालू आहे तिकडं. आणि माझ्यासोबत बाया होत्या, म्हणजे ढोरायसाठी आम्ही वाडे येचत होतो. पण हे वातावरण पाहून या ऊसाकडे आले मी आणि मी म्हणलं चला एक व्हिडिओ बनवाव. आणि बघा, सूर्यनारायण किती सुंदर आहे दिसायला. कोणत्याच गार्डनमध्ये फिरल्यानं एवढं चांगलं वाटणार नाही. ते शेतामध्ये असं हिरवंगार ऊसामध्ये फिरल्यानं वाटतं आहे. आणि ऊस आम्ही सोयाबीन घेऊन लावलेलं आहे. आणि ऊसामध्ये मेथी, कोथरीम, कांदे, लसूण लावलेलं आहे. मेथी कोथरीम आम्ही खूप लावली होती असं विकायसाठी म्हणून. पण आता मार्केटमध्ये त्याला 1 रुपया 2 रुपया जुडी चली म्हणून आम्ही नेलीच नाही. ती तशीच वावरात आहे. सगळी आमची मेहनत फुकट गेली. ऊसाच्या बाजूलाच आमचं शेततळं आहे, तिथं आम्ही पाणी साठून ठेवलं आहे. आता आम्हाला हळद निघाल्यानंतर पुन्हा त्या वावरात ऊस लावायचा आहे. ऊस लावणं एकदम सोपं असतंय. हे ऊस आम्ही घरीच लावलं आहे, 2-3 बाया लावल्या होत्या. या ऊसाला 2 निंदून घेतलं आहे, 2 वखरपाळी झाली. आता हे दांडं मारायचे, म्हणजे याचं कामच झालं. कोण्याच गार्डनमध्ये अशा फोटो येणार नाही, कोण्याच गार्डनमध्ये एवढं चांगलं वाटणार नाही. ते शेतकऱ्याच्या गार्डनमध्ये वाटते. 6 वाजत आहेत,